गणेशोत्सव काळात पोलीस दलावर प्रचंड ताण असतो. त्यांच्या मदतीसाठी यंदाही गृहरक्षक दलाचे जवान रस्त्यावर असणार आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहरक्षक दलाच्या जवानांनी काटेकोरपणे काम करावं. त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा पुरवण्याच्या सूचना अप्पर पोलीस अधीक्षक तथा समादेशक जयश्री देसाई यांनी केल्या. कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आता 42 लाखांच्या घरात आहे. त्या मानानं पोलिसांची संख्या अगदीच तोकडी आहे. सण उत्सव, VIP दौरे, मोर्चे, आंदोलनं यासह अन्य कारणांसाठी पोलीस बळाची शक्ती खर्च होते. त्यामुळं गणेशोत्सव काळात पोलिसांच्या मदतीसाठी गृहरक्षक दलाचे जवान सज्ज असतात. या संदर्भात सूचना करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात होमगार्डच्या समादेशक आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी बैठक घेतली. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी सज्ज राहावं, तसंच कर्तव्य बजावताना घ्यायची दक्षता याबद्दल त्यांनी सूचना केल्या. दरम्यान राष्ट्रपतींचे डिस्क मेडल मिळाल्याबद्दल मेजर प्राचार्य गजानन भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी संजय पाटील वाकरेकर, दिलीप हजारे, वरिष्ठ लिपिक KS काशीत, VS साळवी, शहर पथक समादेशक अधिकारी विलास पाटील, AD कुलकर्णी, ML शिनोशीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.